शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार मोनिका राजळे यांना मोठा धक्का बसलेला आहे. या विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर मोनिका राजळेंना स्वपक्षातूनच मोठा विरोध होतो आहे. प्रीतम मुंडे यांना उमेदवारी दिली तर पक्षाचं काम करू, अन्यथा वेगळा विचार करणार असल्याचा इशाराच ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी दिलेला आहे. तर आपण बघतोय ओबीसी जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी यावेळेस हा इशारा दिला, त्यामुळे आता भाजपचे आमदार मोनिका राजळे यांना हा मोठा धक्का मानला जातोय. कारण राजळेंच्या उमेदवारीला स्वपक्षातूनच विरोध होऊ लागलेला आहे. राजळेंना स्वपक्षातूनच विरोध झालेला आहे. प्रीतम मुंडेंचं पुनर्वसन करण्याची मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे. प्रीतम मुंडेंना उमेदवारी दिली तरच काम करणार अशी भूमिका यावेळेस ओबीसी सेलनं घेतलेली आहे. त्यामुळे राजळेंना स्वपक्षातूनच आता विरोध होऊ लागलेला आहे. राजळेंच्या अडचणीत वाढ होत असल्याचं दिसत आहे. प्रीतमताईचं स्वागत करू. प्रीतमताईचं या ठिकाणी स्वागत करू. तेवढ्या ताकदीने त्यांचं काम करू. पण आमचा विरोध स्थानिक लोकप्रतिनिधी जे 10 वर्ष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांच्या विचाराला आमचा विरोध. त्यांनी पार्टीशी जे 10 वर्ष पार्टीच्या कार्यकर्त्यांवर जो अन्याय केला त्या अन्यायामुळे आज जो मेळावा आहे भारतीय जनता पार्टीचा, पण अन्यायाच्या कार्यकर्त्याचा.